हाय मित्रांनो, हे बघा माझं फणसाचं झाड. 2 दिवस एवढा पाऊस पडतोय ना की माझ्या फणसाच्या झाडाच्या फांद्या आहेत ना अशा वाकल्याखाली. मग यांनी काय केलं नाही, सर्व सकाळी उठून बघतात तर सर्व खाली फांद्या वाकलेल्या आहेत. म्हणून यांनी काय केलं नाही, सर्व फांद्या तासून टाकल्या. हे बघा अशा म्हणजे वाकून आहे ना, अशा खालती लटकत राहिल्या. हे बघा साल सोलून निघाली त्याची. मग यांनी सगळ्या त्या तोडला नाही. आता हे सर्व एका बाजूला ढीग घालून ठेवतात आहे. म्हणजे पातेरा सगळा निघाला की लाकडं होतील जाळायसाठी. हे बघा सर्व जमा करतात. किती मोठा फणस झाला होता. त्याच्यावर आम्ही कालीमिरीसुद्धा सोडली होती. कालीमिरी पण बऱ्यापैकी धरल्या होत्या. फणसाचा गरा ना फणसाचा खूप मस्त असतो, गोड असतो, मोठा असतो कापा फणस. बघा दिसत असेल तुम्हाला, सफेद दिसते बघा मोडलेली. आम्ही काय सकाळी उठल्यावर जरा असं परसवामध्ये सगळीकडे फेरी मारतो ना, फुलं कुठे फुललेत का, कुठे झाडावरती काही शेंगा वगैरे आल्यात का. म्हणून हे बघायला आले तर बोलतात की हे सर्व फांद्या लटकतात आहेत, सगळ्या तोडून टाकला मी. असं जीव जलते हो माझं खरंच. एवढं भलं मोठं झालेलं झाड आणि फांद्या त्याच्या खाली लटकत होत्या. बघा आणि या फणसाला ना गरा तुम्ही खाल तर त्याला, त्या फणसाला ना चीक नाही, बिलकुल बिना चिकाचा फणस आहे हा. सकाळच उठून हे आपली आपली मेहनत करतात आहेत. बघा काय करणार. अजून दुसरी पण आहे लटकते तिकडे, तिला पण तोडतील आता. असं हे बारीक बारीक करून मोठे मोठे ते बाजूला ठेवतील. बाकीचं सर्व एकत्र ठेवलं की पाला पडलं की होणार त्याचं. बरोबर लाकडं मिळतील मग. असं काय झालं ना तर हे आमचे सर्व असं बरोबर व्यवस्थित सगळं करतात. हे बघा आता हे जाडे जाडे आहेत ना, ते ह्या याच्याखाली ठेवलं ना आपण फणसांच्या फांद्यांखाली, मग त्या पाला पडल्याच्या नंतर ते खेचता येणार नाही. म्हणूनसाठी हे मोठे मोठे बाजूला करून ठेवतात आहे. बघा हे बघा किती जमा करून ठेवला मी. आणि हे बारके बारके सर्व ठेवतील, म्हणजे पाला पडल्याच्या नंतर ती बारीक लाकडं मिळतील आम्हाला, म्हणजे घाण होणार नाही. आमचं परसवा किती साफ असतं बघा. हे घराच्या पाठीमागचं आहे, हे साफ असतं सगळं बघा. सर्व आम्ही झाडांच्या मुदामध्ये पाला वगैरे गोळा करून ठेवतो. हे बघा खूप पाऊस पडतोय 2 दिवस, आम्हाला काय समजलंच नाही झाड एवढं मोडून पडेल असं. सकाळी बघतो तर आमचं झाड मोडून खाली वाकतात आहेत, लटकतात आहेत फांद्या. मित्रांनो, माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला जमेल तसं शेअर करा. माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. मी कोकणातले छान छान तुम्हाला व्हिडिओ टाकते. हे बघा हे काय असं, हे आपल्याला काय मुंबईला बघायला नाही मिळत. मुंबईला कसं म्युन्सिपॅलिटीवाले येतात आणि झाड तोडून घेऊन जातात, तसं आपल्या इथे नाही. आपल्या इथे जरी झाड मोडलं तर आपल्यालाच करावं लागतं. बाय बाय.